जनाबाईच्या गोवऱ्या भजन करत होत्या. अपद्र नथा ऐका, जनाबाईच्या गोवऱ्या भजन करत होत्या. आपलं गौऱ्या पुढे गेलं तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. पण तो भक्त असा होता की त्याची केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. केसांनी कृष्ण म्हणावं, त्याचा परिणाम भगवान परमात्मा त्या भक्ताच्या रथाचं सारथ्य पण करतात. जगाचा मालक ड्रायव्हर झाला भक्तासाठी, ड्रायव्हर झाला. एवढं प्रेम भगवंतानं सुद्धा केलं, पण तेवढं प्रेम मिळवण्यासाठी यानं अगोदर समर्पण होतं याचं. त्याचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती. असा असणारा कुंतीचा तिसऱ्या क्रमांकाचा पुत्र, भगवंताचा निस्सीम भक्त, श्रेष्ठ धनुधारी, नाव तुम्ही सांगायचं मला त्याचं. अर्जुन, जागे आहात तुम्ही. अर्जुन हा श्रेष्ठ धनुधारी एवढा निस्सीम भक्त होता की केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती. आपल्याला माहिती आहे महाभारताचा रणसंग्राम चाललेला होता. वरुडकर महाराज महाभारताचा रणसंग्राम चाललेला होता. थोडस दम्मानं वाजा. महाभारताचा रणसंग्राम होता. एकीकडनं कौरव होते, एका बाजूनं पांडव होते. रणभूमीवरती कौरवांकडची बलाढ्य योद्धे मरत होते. सरसेनापती पितामह भीष्म होते. आणि दुर्योधनाच्या काही गोष्टी लक्षात आल्या, कारण तो सुद्धा कूटनीतीमध्ये तरबेज होता. आला पितामहांच्याकडे. पितामह जे पाहतोय ते डोळ्याला पाहवत नाही, असं वाटतंय तुम्ही फक्त शरीरानं आमच्याकडून आहात, तुमचं मन पांडवाकडून आहे. मनोमन तुम्हाला वाटतंय विजय पांडवांचा झाला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला. दुर्योधना असं का बोलतो, का बोलतो? पांडवाकडचा एकही बलाढ्य योद्धा मरत नाही. तुम्ही सरसेनापती असताना आपल्याकडचे मोठे मोठे योद्धे मरतायत असं का? आणि याच्यातून आम्ही काय घ्यायचं? जिथपर्यंत आमची बुद्धी चालते तिथपर्यंत आम्ही मत मांडलेलं आहे. मला वाटतंय की तुमचं सुद्धा मन आहे विजय पांडवाचा झाला पाहिजे. सत्यव्रतधारी पितामह भीष्म सहन झालं नाही या दुर्योधनाचं टोचून बोलणं. काही लोकांना टोचून बोलण्याची सवय असते. त्यातलाच एक दुर्योधन, दुर्योधनाचे शब्द खूप लागले पितामहांना आणि पितामहांनी शपथ घेतली. अर्जुन समोर होता, भगवान समोर होते, सगळे पांडव समोर होते. हा दुर्योधन कौरवांचे सगळे ज्येष्ठ त्या ठिकाणी सैन्य समोर होत आणि पितामहांनी शपथ घेतली, सिंह गर्जना केली. दुर्योधना हा गंगेचा पुत्र शांतनु पुत्र भीष्म शपथ घेतोय की उद्या सूर्य अस्ताला जाईपर्यंत पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. घेतली शपथ. शपथ जेव्हा घेतली एवढा आनंद झाला कौरवांना, फक्त गुलाबजामुन तोंडात सोडायचे आणि फटाके फोडायचे राहिले. का? शपथ होती भीष्माची, ती तुमची आमची शपथ नव्हती. आपणही शपथ घेतो, आपणही प्रतिज्ञा करतो, चाललो मी घर सोडून. खांद्यावर पंचा, खिशात मोबाईल, चाललो घर सोडून. डोक्यावरचा चष्मा डोळ्याला लावत, नाही थांबणार घरात. बाईनं म्हणावं, अहो असं का करता तुम्ही, काय झालं? पप्यानं माझा चौकात अपमान केला. आपलंच लेकरू आहे, नाही थांबत घरात मी. अहो बकऱ्या कोण सोडणार, मला माहित नाही ते, चाललो घर सोडून. असं करू नका. अहो आपलं ते आपलं असतं, असं रागवायचं नसतं. नका रागू, चाललो घर सोडून. म्हातारी पण वैतागली, घेतली पिशवी म्हाताऱ्याच्या कपड्याची, फेकली दरवाजाच्या बाहेर, जा मारा. हे म्हणतं, जाऊ दे आता, तू म्हणती तर थांबतो घरात, नाही जात पुढच्या वेळेला पाहू. आता ह्या प्रतिज्ञा आपल्या आहेत, पण ती प्रतिज्ञा होती भीष्मांची, उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आत पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. प्रतिज्ञा घेतली, कौरवांना आनंद झाला. महाभारताच्या युद्धाची सांगता उद्याच होणार, कारण एकही पांडव राहणार नाही ही प्रतिज्ञा भीष्माची आहे. सगळे कौरव आनंदामध्ये आहेत, पांडव शांत आहेत, सैन्य सगळं शांत आहे, सगळे झोपलेले आहेत, पण जगाच्या मालकाला झोप येईना. विश्वाचा मालक या अंगावरनं त्या अंगावर, त्या अंगावरनं या अंगावर. अर्जुनानं नित्याचा नियम केला, चिंतन केलं, श्रीकृष्णाचा नामजप केला, झोपी गेला अर्जुन. देव रात्रभर तळमळत होता की आता माझ्या अर्जुनाला मी कसं वाचवू. भगवान परमात्मा ब्रह्म मुहूर्तावरती पहाटेच्या वेळेला ज्या वेळेला साखर झोप असते त्यावेळेला आले अर्जुनाकडे आणि अर्जुनाला उठवतात. अर्जुना उठ, अर्जुना मी तुम्हाला विश्वास समजावून सांगते, बरं लक्ष राहू द्या. विश्वास समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला अर्जुनाचं उदाहरण देते. भगवान उठवतात अर्जुनाला, अर्जुन गाढ झोपलेला होता. उठ अर्जुना उठ. देवा का उठवतो श्रीकृष्णा मला? कन्हैया अरे का साखर झोपेची साखर झोप मोडतोस माझी? अरे आता तुला झोप साखरेसारखी वाटते,
रणभूमीवर गेलास ना तर तोंडचं पाणी पडल पडल आणि तोंड कडवट पडेल तुझं. असं का बोलता जेव्हा सकाळी सकाळी? अरे अर्जुना, रणभूमीवरती भीष्मांनी प्रतिज्ञा केलेली तू ऐकली नाही का? म्हणे ऐकली ना. काय प्रतिज्ञा केली? म्हणे उद्या पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही, ही प्रतिज्ञा केली. म्हणे तुला माहिती आहे? म्हणे माझ्यासमोर प्रतिज्ञा केली, मला कसं माहिती नाही? म्हणजे अर्जुना, उद्या पांडव मरणार आहेत हे तुला माहिती आहे? हो म्हणे 100% मरणार आहेत. आणि तू कोण आहेस? म्हणे तिसऱ्या क्रमांकाचा पांडव मीच. माझा नंबर जरी जन्माला येताना तिसरा असेल तर मरायला माझा एक नंबर आहे. अर्जुना, उद्या तू मरणार आहे. हो देवा, मी मरणार आहे. मग तू मरणार आहे हे तुला माहिती आहे, तरी तुला गाढ झोप लागलीच कशी? देवानं प्रश्न केला. बरोबर आहे देवाचा प्रश्न. आपल्याला फोन यावा. हॅलो, बोला, कोण बोलतंय? यमराज बोलतोय. हातातला फोन कधी गळून पडेल कळणार सुद्धा नाही तुम्हाला, आणि तुम्ही विचारायचं धाडस सुद्धा करणार नाहीत. यमराज महाराज, कसे आहात तुम्ही? आणि मग तुमची स्वारी कधी वैजापूरला? असं म्हणताल काय तुम्ही? नाही म्हणू शकत आपण. यमाचं नाव जरी ऐकलं तरी भीती वाटते आपल्याला, आणि आपल्याला कळावं उद्या आपण मरणार आहोत तर आपल्याला झोप कसली येईल? मरणाचं जाऊ द्या दादा, फक्त कळावं आपल्या घरावर उद्या दरोडा पडणार आहे, झोप येईल का आपल्याला? नाही येऊ शकत झोप. मरण कळालं, संकट कळालं, माणसाची झोप पळून जाते. या अर्जुनाला माहिती आहे उद्या 100% मी मरणार आहे, हे माहिती असताना सुद्धा अर्जुनाला झोप लागलीच कशी? हा देवानं अर्जुनाच्या पुढे मांडलेला प्रश्न आहे. माझ्या अर्जुनानं उत्तर काय दिलं आहे का? भगवान म्हणतात, अर्जुना उद्या तू मरणार आहेस रे बाबा, हे तुला माहिती आहे, तरी पण तुला झोप लागलीच कशी? अर्जुन म्हणतो, देवा या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं ना तुम्हाला, ऐका. मला माहिती आहे उद्या मी मरणार आहे, तरी पण मी गाढ झोपलो, याच्या उद्याचं उत्तरच एवढं असं आहे. भगवान मला माहिती आहे, मला विश्वास आहे, मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जागं राहण्याची काय गरज आहे? याला काय म्हणतो? विश्वास. काय म्हटलं अर्जुन? मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जागं राहण्याची काय गरज आहे? हा विश्वास, हाच विश्वास माणसाला तारत असतो, पण तो कुठे ठेवावा हे माणसाला कळालं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल.